नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आपण जी टोमॅटो लागवड केली आहे चांगल्या पद्धतीमध्ये, आता या ठिकाणी 12-15 दिवसाची असेल, महिन्याची आहे काही बरोबर, त्याचबरोबर 30-35 दिवसांची सुद्धा या ठिकाणी टोमॅटो लागवड आपल्याला झालेली दिसून येत आहे. पण या टोमॅटो लागवड करत असताना किंवा या ठिकाणी झाली असताना नाग आळ्याच्या चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला रोग या ठिकाणी आलेला दिसून येतो, तर काय फवारणी करणं गरजेचं राहील, त्याचबरोबर कशा पद्धतीने आपल्या ठिकाणी येणाऱ्या नागाळीवरती चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला याचा उपयोग नाहीसा करता येईल, की जेणेकरून जो झालेला नागाळीचा जो दुष्परिणाम आहे, ह्या दुष्परिणामामुळे आपल्याला काय तोटा होणार आहे, हे आपण या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून एक जाणून घेऊ. त्यासाठी निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. त्याचबरोबर अजूनपर्यंत ज्या कोणी नवीन शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनलचा सबस्क्राइबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही. त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. त्याचबरोबर काही सांगायचंय, काही सुचवायचंय तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. जी टोमॅटो लागवड केली आहे चांगल्या पद्धतीने, या ठिकाणी सुरुवातीची लागवड काही 10-12 दिवसांची पण असेल, त्याचबरोबर 20-22 दिवसांची पण असेल, त्याचबरोबर 30-35 दिवसांची पण असेल, म्हणजे स्टेप बाय स्टेप लागवड असेल. पण येणाऱ्या नागाळीवरती जो आपल्या पिकाला एक हानिकारक रोग लागणार आहे, तर या नागाळीवरती काय फवारणी करणं गरजेचं राहील, एक दोन्ही शेड्यूलच्या माध्यमातून एक आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करू. निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. त्याचप्रमाणे आपल्या पद्धतीमध्ये, म्हणजे जे आपल्या फवारणीमध्ये या शेड्यूलचा जर वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपला रिझल्ट पाहायला मिळतील. पहिल्यांदा आपण या ठिकाणी नागाळीचा वापर आपल्याला जो राहणार आहे त्या नागाळीमध्ये कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल, तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण जैविक माध्यमातून कशा पद्धतीने करता येईल ते आपण पहिल्यांदा बघूया. पहिली गोष्ट आहे ती, या ठिकाणी आपण जे निळे चिकट सापळे आहे, या निळे चिकट सापळ्यांचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो. साधारणपणे एकरी 20 ट्रॅप पिवळे चिकट सापळे आहे, ते एकरी 20 चिकट सापळे या ठिकाणी लावायचे. त्याच्यानंतर जे पिवळे चिकट सापळे आहेत त्याचबरोबर निळे सुद्धा चिकट सापळे आहेत. पिवळे चिकट सापळे हे फक्त रसशोषक किडींवरती काम केलं जातं, अर्थात या ठिकाणी तुडतुडा आहे, मवा आहे, हे जे रसशोषक किडे आहेत ते याच्यावरती पांढरे माशा सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करत असत. पण जे निळे आहेत हे फक्त नागाळीचे जे हे असतात, माशा असतात, या नागाळीच्या माशा कंट्रोल करण्यासाठी त्या फक्त निळ्या कलरकच अट्रॅक्टिव्ह होत असतात. त्यासाठी या ठिकाणी निळे चिकट सापळे 1:20 या प्रमाणात आपल्याला लावायचे आहेत. त्याच्यानंतर जैविक फवारणीच्या माध्यमातून जर करायचं फवारणी करायची ठरली तर कोणती करणं गरजेचं राहील, तर या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी Bio 303 पण आहे, 150 ml प्रति 200 लिटर म्हणजे प्रति एकरी याप्रमाणे आपण घेऊ शकतो. याचाच अर्थ 1 ते 1.5 ml प्रति लिटर, साधारणपणे 1.5 ml प्रति लिटर प्रमाणे आपण याची फवारणी करून घ्यायची. त्याचबरोबर जैविकच्या माध्यमातून घेतलं तर आपल्याला एक्झॉडोस पण आहे, त्याचबरोबर नीम ऑइल सुद्धा आहे. या तीन गोष्टी आपण या जैविकच्या माध्यमातून आपण घेऊ शकतो, जेणेकरून येणाऱ्या नागाळीवरती काम करेल. त्याचबरोबर नीम ऑइल आपल्याला सुद्धा या ठिकाणी वापरून घ्यायचं. नीम ऑइलमुळे झाड कडवडपणा करतं, झाड कडवड झाल्यामुळे त्या पिकावरती किंवा त्या पानांवरती जे बसणारे रसूचे किडे असतील किंवा नागाळीचे जे पतंग असतील ते या ठिकाणी हे बसत नाही, जरी बसले तर ते कडवड असल्यामुळे त्या ठिकाणी खात नाही किंवा त्या पानांमध्ये ते अंडी टाकले जात नाही. तर त्यामुळे या ठिकाणी नीम ऑइल Bio 303 असेल किंवा एक्झॉडोस आहे, या दोन तीन गोष्टी आपण या बायोलॉजिकलच्या माध्यमातून अर्थात जैविकच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर फवारणीच्या माध्यमातून अर्थात केमिकल बेसमध्ये कोणती फवारणी करणं गरजेचं राहील, चांगल्यात चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण केमिकलच्या माध्यमातून, या ठिकाणी मार्केटमध्ये भरपूर प्रोडक्ट अवेलेबल आहेत, त्यातल्या त्यात चांगल्या या ठिकाणी जो मोलिक्यूल काम करणार आहे तो अर्थात आहे तो कार्बोहायड्रेट, हा मोलिक्यूल या ठिकाणी आपल्याला फवारणी करायची. हा फक्त मी मोलिक्यूल सांगितलाय, याचा ब्रँड नेम प्रत्येक कंपन्यांचा वेगवेगळा आहे. या ठिकाणी धानुकाचा घेतला तर धानुकाचा मोर्टार हा नावाने आहे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट हा घटक आहे, त्याचबरोबर त्यांचाच कॅल्डन सुद्धा आहे, त्याचबरोबर अजून भरपूर कंपन्यांचे या ठिकाणी प्रोडक्ट अवेलेबल आहे. साधारणपणे लिटरला 1 ते 1.5 ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला याची फवारणी करून घ्यायची. कार्बोहायड्रेट अर्थात या ठिकाणी पदन पण असेल, मोर्टार पण आहे, कॅल्डन पण आहे, त्याचबरोबर या ठिकाणी भरपूर अजून कंपन्याचे या ठिकाणी मोलिक्युल अवेलेबल आहेत, ते सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकता. फक्त मोलिक्युल हा या ठिकाणी आपल्याला वापरून घ्यायचा आहे, नागाळीवरती चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर जी कुठलीही फवारणी करत असाल तर फवारणीमध्ये
या ठिकाणी आपल्याला स्टिकर अर्थात स्प्रेडर या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये वापरायचे, लिटरला 1 ml प्रति या प्रमाणे आपल्याला वापरून घ्यायचे. शक्यतो झाडाची फवारणी करताना शक्यतो या ठिकाणी आपल्याला सकाळी सकाळी करायची, आणि विशेषतः खालच्या पानापासून वरच्या शेंड्यापर्यंत पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला झाड या ठिकाणी फवारणी करून घ्यायची, झाडाची फवारणी करायची, की जेणेकरून झाड पूर्णपणे या ठिकाणी भिजलं जाईल. त्याचबरोबर जे नीम ऑइल सुद्धा वापरणार आहोत ते नीम ऑइलचे सुद्धा झाड करडपणा होईल आणि या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे. त्याचबरोबर नागाळीचे हे बघितले आपण, मासे आहेत नागाळी कसे कंट्रोल करते, त्याचबरोबर जे पिवळे माशा पण आहेत ते सुद्धा बघितले. त्याचबरोबर अजून नवीन एक टेक्नॉलॉजी सिस्टीम आहे मार्केटमध्ये, वॉटर ट्रॅप सुद्धा अवेलेबल आहेत, त्याचबरोबर सोलर ट्रॅप सुद्धा अवेलेबल आहे. जे सोलर ट्रॅप आहेत वॉटर ट्रॅप आहेत हे जे असणारे पतंग असतील अर्थात या ठिकाणी नागाळीचे जे पतंग असतील, पांढरे माशाचे जे पतंग आहेत, त्याचबरोबर ज्या अळीचे सुद्धा पतंग आहेत, हे पतंग सुद्धा या ठिकाणी कॅप्चर केले जातात, किंवा त्याचे लोअर सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ह्या ज्याचे जे लोअर आहेत ह्या लोअर लाव या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करा, किंवा सोलर जर पंपावरती बघितलं तर सोलर सिस्टमवरती चांगल्या पद्धतीमध्ये फायद्यामध्ये या ठिकाणी लाईटीच्या उजेडाकडे बरेचसे पतंग अट्रॅक्टिव्ह होत असतात, आणि त्या ठिकाणी असणाऱ्या पतंगामध्ये आपल्याला या ठिकाणी त्या माशा मिळेला दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी सोलर ट्रॅप जर लावला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या या ठिकाणी याचा फायदा झाला दिसणार आहे. चांगल्या पद्धतीमध्ये साधारणपणे एकच ट्रॅप या ठिकाणी लावायचा आहे. मार्केटमध्ये आज सध्या अवेलेबल आहेत या ठिकाणी 1600-1700 रुपयापर्यंत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. साधारणपणे मित्रांनो एकरी एकच लावायचा आहे. हा जर सोलर ट्रॅप लावला तर या ठिकाणी जे असणारे जो खर्च येतोय जो आपण त्याला आपला एक्सपेन्स म्हणतोय हा साधारणपणे आपला चांगल्या पद्धतीने 2 ते 3 हजार रुपये एकरी या ठिकाणी होत असतो, आणि सर्वात जास्त खर्च हा आपला कीटकनाशकांवरतीच होत असतो. तर या ठिकाणी जर आपण सोलर ट्रॅप म्हणा किंवा वॉटर ट्रॅप जर लावला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला याचा फायदा झाला दिसणार आहे. तेव्हा शक्यतो मित्रांनो ह्या गोष्टी लावण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या फवारणीच्या खर्चामध्ये बचत करा. त्याचबरोबर शेवटी कितीही केलं तरी फवारणीच्या माध्यमातून होणारा खर्च आणि जैविकच्या माध्यमातून केलेला खर्च हा खूप फायदेशीर ठरणार आहे. त्या केमिकल मारण्यामुळे झालं ट्रेसमध्ये सुद्धा जाणार आहे. त्यामुळे सोलर ट्रॅप असेल किंवा वॉटर ट्रॅप आहेत जे लावले तर आपल्याला फवारणीचा खर्च पण वाचेल, फवारणीचा वेळ पण वाचेल, आपल्या शेतकऱ्याला जो लागणारा वेळ आहे तो वाचेल, पैशाची सुद्धा बचत होईल आणि आपलं झाड सुद्धा ट्रेसमध्ये जाणार नाही. त्यामुळे शक्यतो या ठिकाणी हे ट्रॅप जर लावले तर खूप चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याचा फायदा झाला दिसणार आहे. अशा पद्धतीमध्ये मित्रांनो येणाऱ्या नागाळीवरती टोमॅटो पिकावर येणाऱ्या नागाळीवरती चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याचा फायदाच फायदा झाला दिसणार आहे. निश्चित मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये आपल्यासमोर एक टोमॅटो पिकाला येणाऱ्या नागाळीवरती कशा पद्धतीने कंट्रोल करता येईल, कशा पद्धतीने याचा वापर करून आपल्याला याचा थांबवता येईल हे आपल्यासमोर एक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चित मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. अजूनपर्यंत ज्याकडून शेतकरी बांधवांनी आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईबर नसेल केला तर करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही. त्याचबरोबर ह्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.